नमस्कार मित्रों, मी विलास विनायक पोतनीस यंदा मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून शिवसेनेमार्फत निवडणूक लढवत आहे. साध्या शिवसैनिकापासून मी शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख ही पदं शिवसेनेमध्ये भूषवत आहे. हा पदवीधर मतदारसंघ गेली 3 वेळा शिवसेना नेते प्रमोद नवलकर आणि 2 वेळा डॉक्टर दीपक सावंत असा 30 वर्ष ह्या पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचं प्राबल्य आहे. आणि यंदा पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी टाकले. बेरोजगार पदवीधरांचे प्रश्न मला निश्चितपणे त्याचा अभ्यास आहे. आणि मी एकच ग्वाही देतो जास्ती काही न बोलता की मुंबईतील पदवीधरांना कोणत्याही तऱ्हेचे प्रश्न मी विधान परिषदेमध्ये जोरदारपणे अभ्यासपूर्ण मांडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पक्षाचं पूर्ण नेटवर्क आहे मुंबईमध्ये आणि या नेटवर्कच्या मार्फत जे 70,000 मतदार आहेत मुंबई पदवीधर तिथे आम्ही पूर्णपणे पोचलेलो आहोत. विजयाची मला पूर्णपणे खात्री आहे आणि आम्ही कामं केली असल्यामुळेच मुंबईतील पदवीधर मला निश्चितपणे खात्री आहे की मला चांगल्या मताने निवडून देतील. सर्वप्रथम मुंबईतील पदवीधरांचा मी सर्वे करेन आणि त्यानुसार त्यांना कशा तऱ्हेचा जॉब म्हणा किंवा त्यांना कशा तऱ्हेचं मार्गदर्शन मिळावे अशा तऱ्हेचे मी विविध भागांमध्ये मुंबईच्या मेळावे घेऊन पदवीधरांचं त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. वेळ पडली तर कदाचित थोडं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील फरक करायला लागेल. जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपल्या शिक्षणातून यायला लागतील. त्यातून नोकरीला इतर राज्यामध्ये मी अभ्यास केल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, इतर राज्यामध्ये ह्या अशा तऱ्हेचं शाळेमधूनच त्यांना जॉब ओरिएंटेड प्रश्न केला. IAS IPSचं शिक्षण त्यांना शाळेमधून दिलं जातं. मी तुम्हाला नम्रपणे एवढंच सांगेन की ह्या निवडणुकीत आपण माझ्या नावासमोर इंग्रजी 1 काढून मला विजयी करावं. आपण मला विजयी केल्यानंतर तुमची निवड ही निश्चितपणे मी सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. आपले प्रश्न मी निश्चितपणे विधान परिषदेमध्ये जोरदारपणे आणि अभ्यासपूर्ण मांडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.